तरी वाड्यावरच्या त्याच्या खेपा चालूच होत्या जनापा जुळे नाही तसं पाहून जाई बुवांच्या बायकोकडे जनापाच्या उद्योगाची चौकशी करी बुवांचा अंदाजाप्रमाणे तो शेवटी ढोरात गेला कराडचा कोणी रोडके त्याला भागीदार भेटला होता कराडच्या बाजारात भेटलेली कोणीतरी त्याच्याबद्दल जनापाला धड माहिती नव्हती मधू म्हणाला वहिनी जनापाला स्वतःचा व्यवसाय करायचा असतो करू दे पण ज्या भागीदाराचे राहते घरी त्याला माहीत नाही त्याच्याशी त्याने व्यवहार करू नये गोत्यात येईल वहिनी म्हणाली सांगते त्यानंतर मधू पुन्हा वाड्यावर गेला ढोरांच्या व्यवहारात फटका बसला होता किती ते कळले नाही मधू विचारू लागला तेव्हा भाऊजी म्हणाली भाऊजी मुलांच्या उद्योगात पडू नका तुम्ही चौकशा करता ते त्यांना आवडत नाही चांगल्या बुद्धीने विचारित नाही असं त्यांना वाटतं वहिनी नको असेल तर नाही करणार पण रोडक्याच्या भागीदारीच्या वेळी भी भीती वाटत होती तीच खरी ठरली ना मुलं म्हणतात काकांची बत्तीशी वाटली पुतण्यांना सल्ला देण्याची मधुची ही शेवटची खेप काकूने तोडलेले तारे नरसूच्या कानी गेले बापलेकांची खडा जंगी झाली मधु म्हणाला ह्यापुढं बोलावल्याशिवाय वाड्यावर जाणार नाही बस त्याकरता काकूकडून थप्पड खावी लागली मधुक होत हसला आणि गप्प झाला धरलं तर चावतं सोडलं तर पळतं अशी वाड्याच्या बाबतीत मधुक होताची अवस्था होती अविट घरला जना तोडलेले तारे त्याच्या पाठोपाठ काकूने दिलेली थप्पड यानंतर तो विटला दोन महिने वाड्याकडे फिरकला नाही आता त्याने घरचा कारभारही नरसूकडे सोपवला होता नरसूच्या लग्नावरून मध्यंतरी एकदा आक्रबूर झाली पुन्हा एकदा मधुखोत विरुद्ध बाकीचं घर असं दृश्य उभं राहिलं बाब तशी मामुली होती जुळे आणि नरसू एकाच वयाचे ज्याचं लग्न आधीच ठरलं त्यांचं आधी हा सरळ व्यवहार मधू त्याला तयार नव्हता जुळ्यांची झाल्यावरच नरसूचं करावं असा त्याचा हट्ट होता जुळ्यांना मनाजोग त्या मुली सांगून येत नव्हत्या एकदाचं मधू होताच्या एक मनासारखं झालं पण त्यातही चर्चा झाल्याच स्वतःच्या मुलाचं लग्न दणक्यात केलं माझी मुलं पुरकी त्यांचं चटावरच्या श्राद्ध्यासारखं नरसूच्या लग्नात पायघड्या पडल्या जुळ्यांच्या नाही त्याला मधू काय करणार त्याने आग्रह धरला नाही हा त्याच्यावर ठपका एवढं झाल्यावर मधू विटला त्याच्या वाड्यावर ज्या खेपा बंद झाल्या तो काय येत नाही म्हणून कोणी विचारलं नाही एकूणच तो आता उदास झाला होता उत्साह राहिला नव्हता करायचं म्हणून त्यानं ठरवलं ते हातून पार पाडलं होतं स्वतःचे तिन्ही मुलगे कर्तबगार निघाले एक डॉक्टर झाला एक इंजिनियर दोघे वराडचे घरजवळी झाले मधुरा तेवढा आवडलं नाही भरल्या वांग्यातलं मीठ थोडं पुढं यावं एवढंच त्याला महत्त्व होतं मधूने ते पचवलं घरचा कारभार त्याने नरसूकडे सोपवला आपल्या व्यवसायात नर्सू भरधाव चालला होता वाड्यावर पैशाचा ओघ सुरू होता तालुक्याहून सरकारी अधिकाऱ्यांची वाड्यावर ये जा सुरू झाली नरसू खोताचं संस्थान म्हणून पुढील काळात लिंबाडच्या वाड्याचा लौकिक झाला त्याचा हा आरंभ होता मधुमुळात शहाणा कारभार नर्सूकडे दिल्यावर असे का तसे का असले प्रश्न त्याला विचारले नाहीत न विचारले सल्ले दिले नाहीत घरात नरसू सगळी त्याचा मानही राखत घरात सत्यनारायणापासून काही करायचं झालं जा तरी प्रथम त्याचा होकार घेतला जाई बडे सरकारी अधिकारी आले तर सर्वप्रथम नरसू बापाची ओळख करून देई वेळ कसा घालवायचा हा मग मधुपडे प्रश्न होता स्वतःच्या हाताने उभे केले वळसंब्याचे नंदनवंत पोट भर पाहि झाडांना गोंजारी वामकुक्षीनंतर वरच्या दिवाणखाण्यात तीन फाशांचा डाव पडे या डावात दान कितीही चांगले पडले तरी कौशल्य सोंगट्या हलवण्यात होते त्यात मधु तरबेज होता दुरंगी तिरंगी पासष्टी कुसष्टी असे डाव साध्या जनावर उलटवी ते संग सोंगट्या हलवण्याच्या कसबावर अनेक वेळा माझातील झोपाळ्यावर शांत पडून राही मग भूतकाळातील गैरे आठवणी जागी आहोत शास्त्री बुवांच्या अनंत आठवणीसमोर उभ्या राहत मुसलमान रुग्णाच्या घरी जा जाणारे पहिले वैद्यराज शास्त्री बुवा रहमत खान परांजपे मोतीशेकडे गेला तोच पाय धरीत मोतीशेटने नाना खोताचा हवाला दिला सुद्धा शब्द द्यायला झजावे ना रहमत खानला त्याने घरी बोलवले आणि लिंबाडला गेला मधू रहमत खानला धीर देत होता रहमत खान सारखा म्हणे माझा शौकत जगायचा की मरायचा ते शास्त्रीबुवांच्या हातात आहे आम्ही मुळचे ब्राह्मणच घरसुद्धा ब्राह्मणाचे की मुसलमानाचे करणार नाही नाना शास्त्री बुवांना ही माहिती द्यावी म्हणून त्याने बजावले होते आणि नाना शास्त्री बुवा आलेले पाहताच त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले नानाने त्यांना उठवलं बुवा निर्विकार होते बोलले नाहीत हसले नाहीत मृदू आवाजात त्यांनी विचारलं रुग्ण कुठे आहे रुग्ण हा अर्थ रहिमत खानला कळला नाही तो गोंधळला मग शास्त्रीबाने विचारले रोगी कुठं आहे आणि तिघे होडीत बसून रहिमत खानकडे गेले मधू त्यावेळी विषित होता सारे स्वच्छ आठवत होते वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच शास्त्रीबुवांच्या कथा तो ऐकत होता काशी कुठे आहे शास्त्री बुवा परत कधी येणार काय शिकतात अजांत्या वयातील या प्रश्नांना बापाकडे एकच उत्तर होते बाबा रे तुझ्या प्रश्नांची उत्तरे फक्त एका टेंबुर्णीला माहीत आहेत आपल्या हाती एकच आहे प्रार्थना ती रोज टेंबुर्नीकडे करीत जा शास्त्री बुवा परत येईपर्यंत मधुचे टेंबुर्णीचे दर्शन तिची प्रार्थना चुकली नाही त्याने पाहिलेही नव्हते तेव्हापासून शास्त्री बुवा हे त्याचे देवत बनून राहिले बायकोचे पहिले दर्शन पहिल्या मुलग्याचे पहिले दर्शन घेण्याआधीसुद्धा जी उत्कंठा त्याने अनुभवली नाही ती पस्तीस वर्षांपूर्वी बोरपाडीशी शास्त्रीबुवांची वाट पाहताना अनुभवली जनापा जुळे ह्यांच्यासारख्या अर्धवटांकडून होणारी थट्टा उपेक्षा इकडे तो कानाडोळा करी त्याचे एकमेव कारण त्यांची योग्यता काही असलं तरी शेवटी त्याच्या दैवताची ती मुलं होती त्याला वाटे शास्त्री बुवांसारख्या पुण्यात्माचा आयुष्यपट म्हणजे एक भरझरी वस्त्रच असायला हवं हो होतं निर्माण झालं ते झरी झरीकाठी गोंडपाठ असं का झालं शास्त्री बुवांचं कुठेही काय चुकलं प्रश्नांचं उत्तर त्याला कधीही मिळालं नाही बुवांच्या हयातीत वाड्याच्या सांदी कोपऱ्यात सुद्धा वैभव नांदत होतं आज त्या वैभवाची लखतरं दांड्या खुंट्यावर लोंबाळत होती जणू शास्त्रीबुवांच्या प्रयाणाची वाट पाहत होतं शास्त्रीबुवा गेले तेव्हा सगळ्या खाडीला सुतकाची अवकळ आली रडला नाही असा माणूस नव्हता त्या शास्त्रीबुवांच्या स्मृती वर्षात बोथट व्हाव्यात असंच होत राहिलं तर पाच पंचवीस वर्षात हा थोर माणूस स्मृतीशेष होणार टेंबुर्णीच्या संगमरवरी मंदिरावरून शास्त्रीबुवांकडे मधू एकदा जे बोलला ते मधूच्या हयातीतच खोटं ठरलं मंदिराला आता लोक ओळखत होते बांडे मंदिर म्हणून मंदिराचा शास्त्रीभुवांशी संबंध उरला नव्हता देवाघरचा हा अजब न्यायाचा उलगडा मधुला होत नव्हता त्याहीपेक्षा त्याला काळजी वाटे वाड्याच्या भवितव्याची आपल्या दोन काकांविषयी त्याने ओझरतं ऐकलं ते गुंतागुंतीचं होतं स्वराज्य स्थापनेकरता त्याने मंत्रशक्ती मिळवली होती गेलेलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्याकरता ते साहेबांची लढायला सज्ज झाले आणि त्यात त्यांचा बळी गेला असं नाना खोत त्याला सांगे ते खोट असल्याचं सांगणारेही होते ते सांग ते ओंगळ केळसवान होतं नाना खोत त्याला सांगे साहेबाला फितूर असणारे असं पिकवतात ते खरं नाही मधूच्या लहानपणी म्हातारे लोक अनेक तपशील सांगत म्हातारे उलटल्यावर ओंगळ भाग मागे पडला मधूनेही आपल्या काकाची एक प्रतिष्ठा प्रतिमा कटाक्षाने जोपासली स्वातंत्र्याकरता बळी गेलेले शूर पण ते एकूण प्रकरण भयावह होतं त्याच्याकडे जी काय प्रतिमा होती ती त्याने स्वतःशीच ठेवली नरसूकडे त्याने चुकूनही ह्या काकांचा कधी उल्लेख केला नाही मधू विचार करू लागला की सगळी न सुटणारी गणित आहेत असं त्याला वाटे इतर लोक म्हणतात तसेच आपले काका असले तर शास्त्री बुवांसारखं रत्न ह्या उकिरड्यावर जन्माला येतं कसं तोच न्याय उलट्या साल्याने पुढच्या पिढीत सुरू झाला का विचारांच्या तंद्रेत असताना त्याला अचानक स्मरण झालं शास्त्रीबुवाचे वर्षश्राद्धे एका महिन्यावर आले त्या पुण्यस्मरण शास्त्रीभुवाच्या योग्यतेला शोभेल अशा वैभवानं करायचं तालुक्यापासून भोजनाचे आमंत्रण द्यायचं रात्री कीर्तन ठेवायचं त्याकरता लागेल तो पैसा खर्च करायचा असं सहा महिन्यांपूर्वी त्यांनी मनाशी ठरलं होतं त्यानंतर घडू नये असं बरंच घडलं दोन शाखांचे संबंध दुरावले वाड्यावर जाण्याची मधुक होता वर घरातून बंदी आली वास्तविक वर्षश्राद्धाची आपली कल्पना पुतण्याकडे तो बोलला होता खर्चाची तोशीष बसणार नाही हे कळले तेव्हा पुतण्याने मानाही डोलावल्या बापाची पुण्यतिथी तरी या पुराच्या लक्षात आहे का विसर पडला असला तर आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं मधू झोपाळ्यावरूनच खडबडून उठला आणि काय करावं ह्याचा विचार करीत माझ घरात फेऱ्या घालू लागला तो कमालीचा अस्वस्थ झाला होता काय करावं कळत नव्हतं फेऱ्या घालण्याची गती वाढत होती नर्सूच्या ते लक्षात आलं काय हवं आहे बाबा त्याने विचारलं अरे दादाचं जवळ आलं माझ्या लक्षात आहे तुझ्या लक्षात असून काय उपयोग ते खरंच त्यांच्या लक्षात हवं असेल सुद्धा आणि नसलं तर आपण काय करणार वाड्यावर जाऊन येऊ की काय तुला कसं वाटतं मला काय वाटायचं तुम्हाला योग्य वाटत असेल तर जा बाबा दोन शाखात वडील कोण आलं लक्षात पुढे बोल सल्ला कोणी कोणाचा घ्यायचा थोडक्यात मी वाड्यावर जायचं नाही असं तुझं म्हणणं माझं म्हणणं गेलं होरेत तुम्हाला काय वाटतं समजा तुम्ही गेलात आणि पुतणे म्हणाले आमच्या लक्षात आहे रीतीप्रमाणे तुम्ही बोलावे तर काय बोलाल बाबा अजून तुमचा भ्रमणिरास होत नाही किती भाबडे आहातो नरसू तो, तो भाबडे पण आम्हाला नडला का वळसंबा जिवंत केला वाडा बांधला तसं नाही मला म्हणायचं तुमची जमेची बाजू खूप मोठी आहे आपल्या मुलांना कॉलेज शिकण्याकरता पुण्याला पाठवणारे ह्या पठ्ठ्यातले पहिले तुम्ही आत्तापर्यंत याज्ञिकी शेती सावकारी ह्या पलीकडे ब्राह्मणांना उद्योग माहीत नव्हता कोळशाचे उद्योग करणारे पहिले ब्राह्मण तुम्ही त्यात मार खाल्ला शौकत अली उलट्या काळजाचा निघाला बांडे सरकार त्याला सामील झाले तुम्ही शब्दावर विश्वास टाकलात काकांचे उपकार विसरले त्याला तुम्ही काय करणार पण हिंमत तरी दाखवलीत तोटा आला असेल पण हाच धंदा पुन्हा करण्याची अक्कल पैदा केली त्याचं काय कुठल्या प्रमाणाकडे आहे तुझ्याकडे आहे ना ती तुमच्याकडून मिळवली सांगायचा मुद्दा असा की वाड्यावर न जाणे वर्षश्राद्ध तुंबाडकर कसंही करोत तुमच्या इच्छेप्रमाणे आपल्याकडे काकांच्या वर्षश्राद्धानिमित्त गावभोजन ठेवणार आहे कीर्तन ठेवणार आहे त्यांची बोलणी चालू असतानाच वरणगाव होऊन तातडीचा निरोप आला असाल तसे निघून या